पण इथून ज्या राज्यात महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जिथे जिथे उद्योग नेलेत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं कामच झालेलं आहे. आणि सर्व सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि आता सबका प्रयास जे त्यांनी घोषणा केल्या त्याला साजेसं हे बजेट आहे. महाराष्ट्राला मुंबईला कुठे ना कुठेतरी दिल्ली समोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही हे आजच्या बजेटमधून दिसत आहे. यामध्ये आपल्या कोविड काळामध्ये घेतलेले निर्णय, करोडो लोकांना दिलेलं वॅक्सिनेशन, कोविड काळामध्ये अन्नधान्य नसताना करोडो रुपये खर्च करून करोडो लोकांच्या पर्यंत पोहोचवलेलं धान्य, काही जुन्या घोषणा तशा तशा सुरू आहेत. कर्नाटकासाठी जे काही त्यांनी सांगितलं की अपर भद्रा रिजन मध्ये करायचं, वर्षानुवर्ष तिथे कर्नाटकमध्ये ह्यांचंच सरकार आहे. संरक्षणासाठी आपल्याकडे उद्योगांना चालना देण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यम वर्गीयांना स्थान या बजेट बजेटमध्ये आहे. ओढताण करून सगळं खेचताण करून घटनाबाह्य सरकार बनवलं तिथे आपल्याला काहीच मिळालं नाही. वेगवेगळ्या निर्णय घेतलेले गेले आहेत ज्यांनी समाधान होणार आहे. त्याचबरोबर जे वृद्ध आहेत जे पेन्शनर आहेत त्यांच्या सुद्धा ठेवींमधल्या व्याजांमध्ये महिलांसाठी व्याजांमध्ये मोठ्या प्रकारात सवलती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज मी देखील आपल्या सर्वांसारखंच उत्सुकतेने बघत होतो बजेटमध्ये बजेटचं भाषण की महाराष्ट्राला काय मिळणार. आपण पण बघितलं असेल, आपण मला सांगा की महाराष्ट्राला मुंबईला आणि आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना नक्की काय मिळालं ह्या बजेटमधून हा एक मोठा सवाल येतोच. एक आहे की ज्या राज्यात आत्ताच निवडणुका होऊन गेल्या मोठ्या संख्येत त्यांना सीट्स मिळालेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत, 150 जास्ती सीट जिंकलेल्या आहेत, तिथे ज्या राज्यात इथून वेदांता फॉक्सकॉन घेऊन गेले, एअरबस टाटा घेऊन गेले, आपलं गिफ्ट सिटी तिथे गेलेलं आहे, फायनान्शियल सेंटर तिथे गेलेलं आहे, त्यांना अधिकच्या सवलती मिळाल्या आहेत, त्यांना सुरतला मला वाटतं डायमंड हब पण मिळालेला आहे. पण इथून ज्या राज्यात महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जिथे जिथे उद्योग नेलेत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं कामच झालेलं आहे. दुसरीकडे जर आपण बघत असाल ज्या राज्यात आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत कर्नाटकामध्ये, जिथे कदाचित त्यांना सीट्स तेवढ्या एक्झिट पोलमध्ये दिसत नाही आहेत, तिथे खर्च दाखवलेला आहे, पण राष्ट्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राचा तसा कुठे उल्लेख मोठ्या ह्याच्यात आला नाही, मुंबईचा नाही. मूळ मुद्दा हाच राहतो की आता तरी इथे सरकार घटनाबाह्य जरी असेल, एवढे सगळी ओढताण करून इथे बनवलेलं आहे, तरी देखील महाराष्ट्राला मुंबईला कुठे ना कुठेतरी दिल्लीसमोर झुकवायचं आणि काहीच द्यायचं नाही हे आजच्या बजेटमधून दिसत आहे. मी बाकीच्या दाव्यांमध्ये जाणार नाही, कारण जे आपण बघितलं महिलांसाठी तसं काही स्पेसिफिकली दिलंय का मला तरी वाटलं नाही, तरुणांसाठी काही होतं का, डिजिटल लायब्ररी ठीक आहे आज जग गुगलवर आलेलं आहे, पण हे सगळं होत असताना काही जुन्या घोषणा तशा ते तशा सुरू आहेत. कर्नाटकासाठी जे काही त्यांनी सांगितलं की अपर भद्रा रिजनमध्ये करायचं, वर्षानुवर्ष तिथे कर्नाटकमध्ये ह्यांचंच सरकार आहे, तरी देखील तिथे आत्ता देण्याची गरज का पडली. आणि म्हणूनच मी हेच म्हणतोय की एका बाजूला आभार मानणं आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका येतात म्हणून तिथे देणं दुसऱ्या कुठच्याही राज्याचा उल्लेख नाही. आणि ज्या राज्यात महाराष्ट्रात ओढताण करून सगळं खेचताण करून घटनाबाह्य सरकार बनवलं तिथे आपल्याला काहीच मिळालं नाही. मी या देशाच्या बजेटकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहते. मी स्वागत करते देशाच्या बजेटचं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मी मनापासून अभिनंदन करते. हे बजेट मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं बजेट होतं, कारण या टर्ममधलं हे सर्वात शेवटचं बजेट आहे. आणि गेल्या 4 सुद्धा जेव्हापासून मोदीजींनी गरिबांना सहकार्य करण्याचा नारा दिला आहे आणि सर्व सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि आता सबका प्रयास जे त्यांनी घोषणा केल्या त्याला साजेसं हे बजेट आहे. कारण आपण आता एक अमृतकाल देशाचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे देशाच्या 75 देशाच्या 100 25 या देशासाठी फार महत्त्वाचे आहेत. देशाला एक सशक्त इकॉनॉमी म्हणून जगामध्ये पाहिलं जात आहे. अशा वेळी आपलं बजेट महत्त्वाचं आहे. यामध्ये आपल्या कोविड काळामध्ये घेतलेले निर्णय, करोडो लोकांना दिलेलं वॅक्सिनेशन, कोविड काळामध्ये अन्नधान्य नसताना करोडो रुपये खर्च करून करोडो लोकांच्या पर्यंत पोहोचवलेलं धान्य, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना ह्याचं 66% वाढलेलं प्रमाण, याचबरोबर बचत गटांसाठी एक महत्त्वाचा निर्णय की जवळपास 81,00,000 महिला बचत गटाचं सशक्तीकरण करण्याचा निर्णय, त्याच्यासाठी लागणारी पूर्ण शक्ती लावण्याचा निर्णय, युवकांसाठी वेगवेगळ्या स्टार्टअप स्पेशली ग्रीन स्टार्टअप म्हणजे जे ॲग्री बेस्ड स्टार्टअप आहेत त्यांना देण्यात येणारं प्रोत्साहन, संरक्षणासाठी आपल्याकडे उद्योगांना चालना देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीयांना स्थान या बचत बजेटमध्ये आहे. या मध्यमवर्गीयांना स्थान देऊन इन्कम टॅक्सच्या माध्यमातून जे त्यांचं
5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम टॅक्स मध्ये एक्झम्प्शन होतं, ते 7 लाखापर्यंत केलेलं आहे. इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या निर्णय घेतलेले गेले आहेत ज्यांनी समाधान होणार आहे. त्याचबरोबर जे वृद्ध आहेत, जे पेन्शनर आहेत, त्यांच्यासुद्धा ठेवींमधल्या व्याजांमध्ये, महिलांसाठी व्याजांमध्ये मोठ्या प्रकारात सवलती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं हे बजेट सर्वानुमते, म्हणजे अगदी मोठ्या इंडस्ट्रीला वेलकम करणारं असो, युवकांना अट्रॅक्ट करणार असो, महिलांना समाधान देणार असो, आणि महागाईला पण थोड्याफार प्रमाणामध्ये चांगला दिलासा देणारा असो, असं म्हणायला हरकत.